काल भरवनाथ सेवा मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पारनेर शहराचे नगराध्यक्ष विजूभाऊ औटी यांच्या सहकार्यातून काल भरवनाथाची यात्रा संपन्न होणार आहे। 3 एप्रिल रोजी काल भरवनाथाला हळद लावण्यात येणार आहे। त्यानंतर 5 वाजता मिरवणूक होईल। 4 तारखेला काल भरवनाथाचं लग्न आणि मिरवणूक होईल आणि 5 तारखेला पारनेर शहरात प्रथमच बैलगाडा शर्यत होणार आहे। बैलगाडा शर्यत हे घाट बनवलेला आहे। पारनेर सिद्धेश्वर रोडला उजव्या हाताला भव्य असा घाट बनवलेला आहे। त्या घाटावर पहिल्यांदाच पारनेर शहरात बैल धावणार आहे। त्यामुळे पारनेर शहरातील सगळ्या नागरिकांना, सगळ्या बैलगाडा प्रेमींना आणि बैलगाडा मालकांना विनंती आहे की पारनेर शहरात भव्य अशी बैलगाडा शर्यत होणार असून त्या शर्यतीसाठी सगळ्यांनी हजेरी लावायची आहे। आणि 1 तारखेपासून आपण ट्रस्टीच्या वतीने, काळ भरवनाथ सेवा मंडळाच्या वतीने आणि विजूभाऊ औटींच्या मित्र परिवाराच्या वतीने आपण ती टोकन वाटणार येणार आहे। त्यामुळे 1 तारखेपासून टोकन वाटून 5 तारखेला बैलगाडा शर्यत होणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी या बैलगाडा शर्यतीला हजर राहून या कार्यक्रमाची, या जत्रेची आणि बैलगाडा शर्यतीची शोभा वाढवायची आहे। सालाबादप्रमाणे काळ भैरवनाथ ट्रस्ट व नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक व पारनेरचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने केलेलं आहे। दिनांक 5/4/2023 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। तर सर्व तालुक्यातील बैलगाडा प्रेमींनी व सर्वांनी या ठिकाणी सकाळी ठीक 8:30 वाजता या कार्यक्रम